नुसती मांदीला नुसती मांदीला नुसती मांदी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आज आईसोबत मावरा घेऊन इकावला. मावरा म्हणजे काय, नुसती मंदीलाच आहात. आता बऱ्याच दिवसानंतर मंदीला न गेलेली आमच्या लोका, तो आईने मंदीला घेऊन ठेवली. आणि आज लवकर पण जावं जाय, कारण महिलांची बंदी आहे. मी आता सगळंच वाजल्यात 7:30. सगळ्यांना शुभ सकाळ. पहिलंच गाव आहे आपलं गणेशनगर आजचं. मस्त सकाळचं दृश्य, 7:30 सूर्यदेव पण वरती यायला आहे. मस्त अशी गरम गरम ऊप सोडावला सुरुवात केलं आहे. मी या सकाळ सकाळच दृश्य देखलाव ना, बाकी आपल्या कॅमेऱ्यात कैसं दिसतंय तो देखलावच. हे गणेशनगर गाव मस्त एक नंबर गाव आहे. या गावात आहे ना कोकणी SK म्हणून पण एक युट्यूबर आहे. त्याची कमेंट आली आपलं ना, जाम भारी वाटला. कैसं गाव आहे बोलतंय, एक नंबर गाव आहे. श्री गुड मॉर्निंग. चिचण्या आणि हो, आता चिचणे पण भेटायला सुरुवात जाईल. कुठून आणल्यास? कासेकोल आपल्या गावात नाही. तिकडून कशाला आणलास? कोण आणत रे चिचण्या? कोण आणत तुमच्या इथं? तूच गेलेलास? कोणासोबत? मजा येते ना चिचण्या काढायला छोट्या मुलासोबत. आम्ही पण यायचो पहिले तुमच्या इकडं. आमच्या इकडे जास्त नाही ना भेटत. चल जाऊया मांदिलांजवळ. चिचण्या खात खात ते इथे काही मंदिलात मस्त फ्रेश मंदिलात सकाळ चालती. श्री जरा थांबा, मी येत आहे गावातनं. त्या आईच्या इकडशी थोडस जाऊन येऊया. आज आहे ना सर्व पित्री अमावस्या पण आहे, म्हणजे काव काव. त्यासाठी लोक बरीच घेते नाही असं वाटते. आणि उद्या आहे घट स्थापना, त्यामुळे असतील नवरात्री सुरू होतील. 9 दिवस उपास, 9 दिवस काय. काय घेता मंदिरा? मी आहे म्हणून काढताय, दुसरा कोण काढत काय तुमचा फोटो? वरला खातीन ढोकला. आलो आलो चाय काय घ्या. चायच द्या. नको नको, कोरी चाय प्यायला मस्त. चहा सोबत काही खायला नाही पाहिजे. दादाचे संग जाळये. ये पवन नको. दोन माणसांसाठी किती पाहिजे?
गेला आता आपले जाणून पुसून आपले ह्याच्यातले हाल होऊन देतात घेतले तुमच्याजवळ झाडा आहेत गण मस्त सकाळचा माहोल आहे. सूर्यदेव आजकाल आता दिसावं लागले नाही तर ढगांच्या खलती ढाकून जायचं. आपण थोडस गावात फिरूया निकुंच्या बाजू त्यांची तरी नवीन एक बाजू एक्सप्लोअर करूया. आता यांची इकडे पाठी मग आहे ना. हां तो बा तुम्हाला तिकडे घेऊन जातो थांबा. ती कशी जबरदस्त एक व्ह्यू भेटत. सकाळच सकाळच तर जामूच भारी वाटेल. तिकडे बारीक पुरावून चालल्यास मस्त ब्रश करात. गावचं सकाळचं फीलच भारी असतं. आणि आता झाड आले का किती मस्त लावलीत. एक नंबर वाटतात देखावला. आणि आता पिल्ली देखा कुत्र्यांची जबरदस्त. त्याने भात दिले खावला. जवळ गेले तर भुकायला गेले. हो काय तेव्हा ते एकटे पडलेत. चला जाऊन येऊया इकडशी. इथनं ढोरा देखा मस्त ब्रिजच्या खलशीतनं चालल्यात. ती कुर्शी मामा हाकलत हाकलत म्हणतात. तिकडे वारं वगैरे असतील ढोरांचं. आणि ही नदी आहे कडक निमराने सुकून गेलंय. लवकर सुकतंय ही नाही. बाकी यो व्ह्यू तुम्हाला दाखवत होतो. एक नंबर निसर्ग दिसतात ना. न्यू गणेश नगर गाव. आणि पोरं आता ब्रश करावलं पण आहे. आतनं भारी दिसेल तो पा. पुढे जाऊन देखा जबरदस्त ही सगळी शेतात. बाकी आम्ही इकडे चिचण्यानं वगैरे यायचं बारीक असताना. हे चिचण्या कुठं भेटतात इथं? ओके इथं नाही जवळ. हो काय दे थोड्याशा. थँक्यू. भरलेले आहेत ना. येते का किती आणल्यात माझ्यासाठीच मागितलंस का काय? थँक्यू. काय काय तुम्ही पण जाम झाले. चिजणी देखा किती साठवले. थोडस राऊंड मारावं टाकलो पण. आणि आताच मंदीला खपण्याची शक्यता आहे. आम्हा कारण एक दोन दिवस कोणूक नाही अवेलेबल तो मावरावाला तर घेऊ शकतात. आणि आज बुधवार पण आहे. उपवास वगैरे काय नाही. कसली पानं आहेत ती? कशाला लागतात ती?
शत्रू आमुष आहे ना आज, काव काव करायला लागतो त्याचा असं गुरुंग बनवा लागतात आणि थाली मध्ये ठेवायची. हो काय जेवण आपण वाढतो ना ह्याच्यात, आमच्याकडे नाही असं बनवत. हा वरती ठेवायचा आणि थाळीमध्ये आपण मंडपी केलेली असतांची मृत्यू झालेल्या गोष्टीत त्यांना जेवण आपण वाढतो ना आमच्या आमुषेच्या बरोबर आमुषेच्या हिशोबाने, तेव्हा ह्यातला एक पान थाळीत ठेवायचा थाळीमध्ये आणि त्याच्यावरती जेवण द्यायचं. आणि हा जे काही मटेरियल आपण जे जमा करतो ना, हे भाजी कशी बनवली जाते ही दारची भाजी म्हणतो ना, भाजीला काहीतरी दुसरा पण नाव आहे, आम्ही दारची भाजी बोललो. भाजी बनवली जाते एक भेंडा चार बावच्या ती दारची भाजी, एक काला बापला बोलतो ना त्याचा तरी एवढा तरी तुकडा पाहिजे आणि आपला दुध भोपळा आणि मच्छी पण लागते ना, ती मच्छी तिकडे थाळीवर द्यायची. अच्छा अच्छा, ह्याच्यात काही टाकलं तर टाकलं आणि दुध भोपळा बोलतो ना भोपळा त्याचा एवढा तरी तुकडा पाहिजे, म्हणजे ती सगळी भाजी एकत्र करून शिजवायची आणि ह्याच्यात थोडीशी टाकायची आणि थाळीत ठेवायची. हो काय मस्त. ते आता मी दारची भाजी बोलतो ना त्याला मटाची भाजी बोलतो. अच्छा अच्छा, मटाची बरोबर. चला येत आहे. देखलं वाईस सगळं असत काव कावच्या दिवशी, सर्व पित्रे मावशा या सगळ्या वडिलांसाठी वडिलायचा खदलंय ना तर आपल्याला नाही भेट. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यो काकडी आणि बऱ्याच प्रकारचं नॅचरल खाद्य. आणि आता आपण मस्त आहे तिकडे आपला मावरा देवला येतात चिचणी खात बैसू. तर चला आईचं आपण झालं आता विकून, पावणे 9 वाजलं, भरपूर मंदिरात खपली नाही आई गेली टोपला देवला आणि आपली स्त्री आपली व्हिडिओ देखते येते. कालच अपलोड केली. हो सगळीच देतात. चिजणी आता हातात ठेवून जाता जाताना घेऊन जाणार. मंदिरलाही अवरे म्हणजे बहुतेक डिसभर तरी खपले आणि जैशीच्या तैशी आत. आता निंबार पर्वाला पण सुरुवात झाली, जाऊया कासे कोल्हा तो पावसा ना. तर मस्त आहे की आता कासे खोल गावात आलो आणि आज काटेरी जास्त विचारतात आणि मस्त टाकी आणलंय ना आम्ही, त्या टाक्यावर जाम बरा पडते आमच्या दोघांच्या मस्त मंदार येते. दिस असलं का कैसा रुंद म्हणजे पाठीला पण खुपतं आणि आईला पण नीट बैसावं नाही जमत. टाकी आम्हाला बरी पडली आज. बाकी आपण थोडस गाव देखून येऊया. ठेवीन मी येन नंतर पाडलं पिशवी चार. फोटो मी नाही तर कोण पाडेल तुमचा आता फोटो? मुंबई करे आल्यावर पाडतात काय तुमचा फोटो? वरलांसाठी घेता. कुठे चालले टावेल लावून? कामाला.
हो इसरी पाहिजे काय लांबशी कसा पूर्ण येत तुम्ही नाही घेत तुम्ही नाही घेत मांदिली बघू दे फोटो दिसतात ते ओय बाय आमच्या मर्दात नाही मावरा विकत परवा दिवस कोळपी घेऊन आज तू विचार मराठवाडीत मी सुताणी बिताणी बुधवारे काहीतरी भेटत काय मोबाईल बोलली मला चाय घेतली तिथं गणेश नगरला चाय इकडची थोडीशी शेती देखूया आज थोडीशी बसल्या मस्त आहे आता जरास भात मोठं झालं असेल आणि काही तुळशीची झाडा जबरदस्त वाटतात आता तुलूस एक प्रसन्नता हनात असत आपल्या परिवारावर आणि आपल्यावर तर ही शेती मस्त पैकी आज जरा व्यवस्थित देखूया आणि जवळशी देखूया आता कसलं झाले भात अजून होवला पाहिजे अजून पाऊस पडा पाहिजे तर आता पुन्हा कासेखोल गावात मी आज जरा मस्त मंदिरला घेतात पित्रांसाठी वारवरलांसाठी वगैरे वगैरे आम्ही पण वरलांना देऊन आलो गावात गावातनं सकाळी सकाळी तुमची आई उठलेली केलीचं झाड तुमच्या गावाचं काढताय तुमचा नाही बापरे एवढं कशाला वरती चाललं तर आता आहे ना मस्त आहे की बस स्टॉप वर आहे ही कासेखोल गावची शाला आणि इकडं आपली गाडी आहे खालती डागेच ठेवले आणि इकडं गणेशनगर गाव आहे 1 किलोमीटर अंतरावरच आहे बाकी या मस्त बनवलेला बस स्टॉप आणि अगोदर पण दाखवलेला आणि इकडं मस्त असा निसर्ग आहे तर आता आहे ना आपण आहेत ना गावात एंट्री करणार चिके आहेत ना कॉक केलंय ना हवेचा कॅमेरा चालू करून आतमध्ये पब्लिक जाम कमी असतं बहुतेक बघा मुंबईलाच असतात किंवा इकडं तिकडं कामाला त्यामुळे गावात माणसं कमीच असतात पण गाव एक नंबर आहे जी माणसं राहतात तरी मस्त ठेवलं आहे गाव गावात कुत्र्यांची संख्या जास्त आपल्या रायगडमध्ये कुत्र्यांची संख्या जास्त आहे असं बोलतात हे देखा किती मस्त उघडं बसले व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलते बरं आहेस ना कधी आलास हो
काल झालंस काय, आपण मुंबईलाच असतो. हो आई आली, मांदीला आणलीत. हो खाली आहे, येल इकडे. हो भरपूर आहेत अजून खपवायची. हो सांगताय, तू मस्त इस गाव आहे अजून एंट्री जबरदस्त एरियात ना गेली. बाकी गाव मी दाखवले, आपली एंट्री जास्त या घराच्या पाटणा इकुरशी अशी होत असत. आणि इकडं यांच्या देऊळाजवळ जवळला रस्ता आहे. ते या मस्त देऊळ आहे गावचा, मारवतीचा देऊळ. इथंच कधीतरी आई मंदीला विकते काय रे. हो काय, कोण बोलला तुम्हाला? तुम्हाला व्हिडिओ दाखवली वाटते कोणी. झाला तिकडे वरती पण मांगल्यात ते काय. लगेच चोरवली गावात पोचतीस भऱ्या. आईने एंट्री केली गावाच्या आतमध्ये. तर आता फक्त एक घमेर राहिलाय, बाकी टाकी ठेवली आम्ही, कासे खोल्लास आणि एक काकडी. मस्तपैकी आता मी खान, कुणाच्या आता तरी कापून घेन आणि थोडीशी आईला ठेवीन. बाकी आजचा निसर्ग आणि बस स्टॉपवर मस्तपैकी पोरा नेटवर्कसाठी बैसल्यात आणि तुळशीचं दर्शन. चला जाऊया आईच्या इकडे पण आणि पाहुणेस्करांच्या इकडे पण एक काकडी कापून घेऊ आणि खाऊ. वरला ना बोलू, अजून मांडला नाही काय. नको हे एक बस झाली. काय बोलला ह्याला त्याला दे कापाय. कोण जाऊ गाय मुखात पोलिओ खाता. पोलिओ मग खान आईन दे का काय काय आणलं. तवसा, घेवऱ्याची भाजी, पोलिओ पण दिल्यात वारवरलांना बनवलेले. आणि यावरा मावरा हेला कारण कोणतरी म्हातारे आजोबा आलत इकावला. आणि होतं ते काय शेतात डुकरा एक अशी वाट लावले, शेत झोपावले पूर्ण. हत आणि हत, बाकी खलती पण असायला ना दिसे नाय. शेता मस्त हलती पण डुकराही वांदराही वाट लावले. आणि आता आम्ही गायमुखला जात आहो. जाऊ जाऊ. गायमुखा नाही गेलो, आपल्या चोरवलीच्या बौद्धवाडीत थोपलेलो. आणि हत बहुतेक आहे आणि मंदिरला खपावली थोडीशी रेल्यात. ते आता मजगाव दिखतो. तर रे का आय आय गेली आणि आता आहे ना तामाने बौद्धवाडीत आल्या. तामाने बौद्धवाडी देखा मस्त आहे, रिकामी रिकामी आहे, पब्लिक कमी आहे. सध्या आता दुपारचं 12 वाजून गेल्यात. तशीर बैसू आपल्या पक्क्या दादा बरोबर. गेलो नाही आज पार्टीला. पूर्ण सगळी मंदीला खपावलेली आहेत मांदेली आणि 12:15 वाजेपर्यंत झाले विकून. आणि आहे ना आता या आपल्या डब्याचा ढाकणं कधी तरी विसरलं तर वाहनावला गेले. आणि आता विकून तर झाले, आता आम्ही जाऊ खरा. दुपारचं 12:15 वाजल्यात घरा जाऊन कावका वगैरे करणार. तर हा जवऱ्या गावात ना मांदेला खपावली. कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असू तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. उद्या घटस्थापना आहे, उद्या बहुतेक तीच व्हिडिओ निघेल. बाकी आता उद्याच्याच व्हिडिओत समजेल. व्हिडिओ पूर्ण देखली धन्यवाद. भेटू आता लवकर नेक्स्ट व्हिडिओ. टाटा बाय बाय. वरला ना 22 आयल्या तुमची.
यशोदा बाई मस्त मोहरा कापत होती. रावशी आहे ना सरगो मस्त कापल्यात ते का. आणि घरे म्हणजे मस्त माहोल आहे आमच्या बस स्टॉपवर पण. ते का आता चावल घेतल्यात इकडे आपला बंधार. आज होळी बंधात अमावस्या मुले आणि इकडे पण चावल. आता चाललो घरा. इकडे बँजो असते